चषक 2023 राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब आयोजित युवा काँग्रेस चषक 2023 सॉरी युवा राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब आयोजित युवा काँग्रेस चषक 2023 चा लीग मॅच चा आज शेवटचा सामना, यानंतर सेकंड राऊंड चे चार टीम्स आणि नो बॉल फ्री हिट सर फ्री हिट ओके सर एक मिनिट हा ओके प्लीज कंटिन्यू आणि हा एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे नो बॉलची पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असा केलेला फटका 6 धावा या 6 धावांसंख्ये धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 28 धावांवरती अजून देखील 22 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज पॉइंटच्या वरून खेळला फटका लफ्टेड पॉइंट साइडला गेला आणि मिळतील पूर्ण 4 धावा थँक्यू डीजे आणि तांडव संघामध्ये तांडव घातलेला आहे ते SMS क्रिकेट क्लब संघाने आणि मला तांडव संघाला बघून कुठे ना कुठे RCB संघाची येते नक्कीच म्हणजे आठवण येते बॅट्समन नक्कीच चांगले होते पण बॉलर्स त्यांच्याकडे कधीच नव्हते RCB कडे तीच म्हणजे खेळी इथे मला पाहायला मिळतीये बॅट्समन नक्कीच चांगले आहेत पण बॉलर्स थोडेसे कुमकुमवत नक्कीच आणि आणखीन एक मारलेला हा षटकार 6 धावा आणि बॉलला अजिबात जवळ येऊ देत नाही आपल्या बॅटनी प्रत्येक वेळेस प्रहार यावेळेस पुन्हा एकदा षटकावरच्या दिशेने केलेला फटका पुन्हा एकदा षटकावरला मारलेला फटका 4 धावांसाठी अतिशय खराब बॉलिंग नक्कीच बनलेली अतिशय खराब बॉलिंग म्हणतात ना विराट कोहलीच्या एकट्या जीवावरती RCB कधीच वर्ल्ड कप जिंकू शकत नाही किंवा IPL जिंकू शकत नाही तसेच दत्ता यांनी नक्कीच प्रदर्शन केलं होतं संघाकडून पण त्यांच्या एकट्याच्या जीवावरती नक्कीच संघ जिंकणार नाहीये आणि पुन्हा एकदा अमित चेंडू पुन्हा एकदा तोच रिझल्ट आणि 6 धावा या 6 धावांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 48 धावांवरती एक गाणं नक्कीच आठवतोय आता 7 धावा पाहिजे आहेत 18 चेंडूंमध्ये 7 धावा आणि 18 चेंडू 2 षटकांमध्ये 48 धावा येते नक्कीच पूर्ण झालेले आहेत मोहब्बत थी हमें दोनों को एक